वैष्णवी शहरातील घडामोडींचा आढावा घेणाऱ्या इंडियन टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांना आत्मनिर्भर भारत संकल्पनेतील प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून प्रधानमंत्री पतविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना या योजनेतून पतविक्रेता बांधवांना खेळते भांडवल म्हणून 10,000 रुपये कर्ज स्वरूपात मिळणार आहे। तरी सर्व पतविक्रेत्यांसाठी मोफत नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले, या सर्व सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही पतविक्रेत्यांची नम्र विनंती। सोमवार दिनांक 14 सप्टेंबर ते रविवारी 20 सप्टेंबर पर्यंत दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत माननीय आमदार गणपत काळू गायकवाड यांचे कार्यालय तिसाई हाऊस तिसगाव नाका कल्याण पूर्व येथे करण्यात येणार आहे। येथे आवश्यक लागणारे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, बँक पासबुक, मतदान ओळखपत्र, महानगरपालिका यांनी प्रदान केलेली विक्री प्रमाणपत्र, हे फेरीवाले असल्याची नोंद असलेले कागदपत्र। महत्त्वाची सूचना म्हणजे शिबिराला येताना कोरोना विषाणूची संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेत शासनाने दिलेल्या निदर्शनानुसार सर्वांची मास्क परिधान करणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे। भारतीय मानव कल्याण महिला महासमिती महाराष्ट्र प्रदेश महामंत्री महाराष्ट्र मरियम जफर हुसेन यांना त्यांच्या समाज कार्याबद्दल भारतीय मानव कल्याण महिला महासमिती प्रदेश महासचिव पद देण्यात आले। मरियम हुसेन या नेहमी त्यांच्या वॉर्डात गरीब गरजू नागरिकांसाठी नेहमी तत्पर असतात। लॉकडाऊन काळात त्यांनी गरजवंतांना अन्नधान्य किट, जेवणाची टिफिन, मास्क, प्रभागात जंतुनाशक फवारणी असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले। काही नागरिकांना त्यांनी मेडिकल मदतही करून दिली आहे। मरियम हुसेन यांनी आपण मानव सेवा हीच देवाची खरी सेवा त्यात विश्वास ठेवतात। आपल्या जवळ लोकांची जेवढी मदत करता येईल तेवढी आपण मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करू असेही त्यांनी म्हटले। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। मेरा नाम मरियम जाफर हुसैन है। मैं पिछले 13 साल से कांग्रेस में हूँ। पहले मुझे मुन्ना पंडित सर ने जिला सरचिट मिस कल्याण थाने का बनाया था, अर्चना मात्रे जो पहले हमारे कल्याण महिला अध्यक्ष थी उनके थ्रू से। तो फिर मैंने हमेशा ईमानदारी से ही काम किया है और कभी अपने स्वार्थ के लिए या अपने फायदे के लिए कभी मैंने कुछ भी नहीं किया है। जहाँ मुझे पता चलता है कि कोई बीमार है तो 108 की एम्बुलेंस पे कॉल करती हूँ, मरीज को जे लेके जाती हूँ। उसके बाद में अगर कोई मरता भी है तो पोस्टमार्टम तक के रुकती हूँ और उनके पूरे फैमिली तक को पूरा काम करती हूँ। पूरे लॉकडाउन में कम से कम भी नहीं 2000 खाली किलो मैंने आटा, चावल, गेहूँ, तेल, जहाँ जहाँ पे छोटे मोटे ट्रस्ट थे वहाँ से मैंने कोशिश करके सबको दिलाया है। वालूनी वाले को दिलाया है, बल्यानी वाले को दिलाया, अम्बेगुड़ी में दिलाया है, कुछ ईरानी लोग को, मुस्लिम, हिंदू, गैर, सबको मैंने दिलाया। मैं कभी ये नहीं समझती कि कौन हिंदू है, कौन मुस्लिम है, कौन सिख, कौन ईसाई, बस इंसानियत के नाते मैं करती हूँ। जहाँ मुझे एक फ़ोन भी आता है अगर 2 बजे रात भी रहेगा तो मैं चली जाती हूँ। और हमेशा से मुझे अगर अच्छे से सपोर्ट अगर किसी ने किया है तो अशोक कारकुन सर ने किया है, मुन्ना पंडित सर ने किया है, विजय भाई ने किया है। और उन्होंने हमेशा यही कहा है मुझसे कि बहन आप अपना काम करते रहो, पद छोटा या बड़ा नहीं होता है। अगर कोई बड़े पद पे है और कुछ भी नहीं कर रहा है तो बोलते ना वो मुर्दा है, और अगर आप छोटे पद पे भी हो और इतना कर रहे हो तो आप जिंदा हो। तो बस मैंने हमेशा वही सोच के ही मैं गई हूँ। भले मैं पहले भी मैंने पैन कार्ड शिविर लगाया, कम से कम 3000 पैन कार्ड बना के सबको दिया। आधार कार्ड, राशन कार्ड, किसी का पासपोर्ट का प्रॉब्लम रहता है वो सॉल्व करती हूँ। किसी को नौकरी पे लगाना होता है तो मैं घर घर जाके देखती हूँ। अगर कोई बच्चा 10वीं पढ़ा है और पढ़ाई के वजह से उस बच्चे का पढ़ाई ख़राब हो रहा है तो मैं उसको एडमिशन दिलाती हूँ। उसका फीस का मैं अपना यहाँ से कराती हूँ, कैसर बाग मुंबई से मुसलमान लोग का, और जो अपने हिंदू बच्चे लोग कुछ है तो उनके लिए मैं अपने ही पैकेट से करती हूँ। जो मैं काम करती हूँ सोशल वर्क में, जो थोड़ा बहुत मुझे पेमेंट आता है, मेरा खुद का शोरूम भी है छोटा सा जो कमीशन के तौर पे करती हूँ, 2 व्हीलर 4 व्हीलर का, पर गाड़ी 1000-2000 मिलता है। उसमें मैं अपना आधा खर्चा रखती हूँ और आधा लोगों के ऊपर मैं खर्च करती हूँ। महामंत्री का पद खुद दिल्ली से होके मुझे मिला है, ना मुझे किसी की सिफारिश की ज़रूरत पड़ी, ना मुझे किसी की बोलने की ज़रूरत पड़ी कि मुझे ये पद दो आप लोग, नहीं। खुद सौराज वाल्मीकि सर जो राहुल गांधी के सर के साथ उठते बैठते हैं, सोनिया गांधी मैडम के साथ उठते बैठते हैं, उन्होंने, क्योंकि उनका पर्सनल नंबर मेरे पास पिछले 8 साल से है,
तो उन्होंने मुझे देखा कि हर टाइम ये मैडम काम करती है, वोटिंग के टाइम पे भी मैं काम करती हूँ, पर कभी मैंने ये नहीं बोला कि मुझे बूथ चाहिए, मुझे पेमेंट दो या मुझे कोई बड़ा पद दो, नहीं, मैं अपने हिसाब से करती हूँ। बोलते ना, बन मुट्टी तो लाख की खुल गई तो खाक, मैं अपने हिसाब से करती हूँ। तो मेरा खुदा जानता है कि मैं ईमानदारी से करती हूँ, तो मुझे लोगों को सर्टिफिकेट देने की जरूरत नहीं, और आगे भी करती रहूँ और हमेशा मैं करती रहूँगी जब तक के मैं हूँ। बहुत सारे विधवा हैं जिनका मैंने पेंशन चालू किया है, और बहुत सारे ऐसे अनाथ बच्चे हैं जिनको मैंने स्कूल में, ये अभी स्कूल बंद होने के बावजूद मैंने कम से कम 15 से 20 बच्चों का एडमिशन करवाया है, और बहुत सारे ऐसे लोग अभी सोशल काम करते हैं। सोशल काम में अभी 3 दिन पहले ही मीरा हॉस्पिटल में मैंने इनको एडमिट किया है तैयबा ट्रस्ट के थ्रू से। आधा खर्च वो दे रहे हैं, आधा खर्च मैं खुद दे रही हूँ, अपनी जेब से दे रही हूँ। महापालिका क्षेत्रात अजूनही बऱ्याच ठिकाणी विशेषतः मार्केट परिसरात गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे, आणि कोरोना साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे। त्यामुळे पालिका आयुक्तांनी आज अचानक कल्याण पश्चिम मधील झुंजाराव मार्केट परिसराला भेट देऊन तेथील दुकानाची पाहणी करून सदर दुकानदार मार्गदर्शन सूचनांचे पालन करतात किंवा कसे उद्दा दुकानात सॅनिटायझर ठेवणे, दुकानातील कर्मचाऱ्यांनी मास्क परिधान करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे इत्यादी याची माहिती घेतली, आणि अशा प्रकारे सूचनांचे पालन न करणाऱ्या एका दुकानदारास 5,000 दंड ठोठवण्याची धडक कारवाई केली। कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांवर मास्क न घातल्यास दंडनीय कारवाई करायच्या सक्त सूचना आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वी सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिलेली आहे। त्यानुसार महापालिकेची भरारी पथकांनी काल तब्बल 2,00,000 रुपये दंड स्वरूपात वसूल केले आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। दिवसापासून KDMC केसेस आपल्या एकदम आटोक्यात आल्या होत्या, कमी झाल्या होत्या, आणि गेल्या काही 10 दिवसापासून केसेस आपल्याला वाढताना दिसत आहेत। यामध्ये महत्त्वाचं एक कारण असं दिसतं आहे की नागरिक मास्क घालत नाही आहेत, दुकानामध्ये जाताना असेल, रस्त्याने फिरताना असेल, आणि म्हणून हा संसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे। याच्यासाठी आम्ही गेल्या 4 दिवसापासून पुलीस आणि KDMC संयुक्त कारवाई आम्ही करतो आहे। भरारी पथक आम्ही संयुक्त तयार केलेले आहेत, प्रत्येक पोलीस स्टेशनला भरारी पथक आहे, वॉर्ड ऑफिसर्सने स्टाफ दिलेला आहे, आणि पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर आणि वॉर्ड ऑफिसर यांची संयुक्त कारवाई सुरू आहे। काल एका दिवसात आपण जवळजवळ 2,60,000 दंड केलेला आहे, आणि ही कारवाई अत्यंत कडक अशी आम्ही करत राहणार आहोत। आत्ता आपण बघितलं, आम्ही काही दुकानांना 5,000 रुपये दंड देखील केला, कारण त्यांनी सॅनिटायझर ठेवलेलं नव्हतं, काही दुकानांमध्ये जो स्टाफ असतो तो सुद्धा मास्क घालत नाही, आणि याच्यावरती आळा घालण्यासाठी म्हणून ही धडक आम्ही कारवाई सुरू केली आहे। म्हणून आज DCP साहेब आणि मी स्वतः आज सगळीकडे राऊंड घेतो आहोत, आणि नागरिकांना एक आम्हाला आवाहन करायचं आहे की हे आपल्या आरोग्यासाठी आहे, आपल्या भल्यासाठी आहे, कृपया मास्क घातल्याशिवाय आपण बाहेर पडू नका। मास्क फक्त उपचार म्हणून आम्हाला दाखवण्यासाठी म्हणून घालू नका। पुलिसची गाडी गेली की मास्क वरती करायचा, पुलिसची गाडी गेली की खाली करायचा, कृपया हे करू नका। हे आपल्यासाठी आहे आणि आपल्या भल्यासाठी आहे, संसर्ग हा वाढतोय, त्याच्यामुळे आपण मास्क घातल्याशिवाय घराच्या बाहेर कृपया पडू नका, आणि दुकानामध्ये सुद्धा ज्या दुकानामध्ये मास्क घालत नसतील त्या दुकानात आपण जाऊच नका। धन्यवाद। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील एक अभ्यासू व्यक्तिमत्व माजी महापौर नगरसेवक राजेंद्र देवळेकर साहेब यांची एकाएकी झुंजीचा अखेर अंत झाला, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे, आणि अशा परिस्थितीत महिलांवर अत्याचार होत आहेत, हे प्रकार थांबले पाहिजे म्हणून यासाठी KDMC आयुक्तांना आणि पोलीस DCP साहेब यांना जाऊन निवेदन देण्यात आले। जिल्हा अध्यक्ष कल्याण, जिल्हा महिला मोर्चा, महिला व बाल कल्याण समिती नगरसेविका रेखा राजन चौधरी यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले। यावेळी प्रिया शर्मा, पुष्परत्न पारखी, मनीषा राणे आदी महिला उपस्थित होत्या। महिलांवर अत्याचार होत आहेत ते होऊ नये म्हणून CCTV फुटेज आणि महिला कर्मचारी नियुक्त करण्यात यावी, जेणेकरून वॉर्डमध्ये महिला कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी असावी। उमाताई ठाकरे महिला प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले। आम्ही या सरकारचा निषेध करत आहोत। आगळा वेगळा आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस आगळा वेगळा आंदोलन करत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष चित्रताई वाघ या सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन गेले। महिलांच्या सुरक्षतेसाठी सरकारला निर्णय घ्यावा हीच आमची मागणी। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या महामारीची परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे, आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण पाहतच आहोत की
अनेक ठिकाणी कोविड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत, तसेच त्यांच्यावर बलात्कार होत आहेत आणि हे कुठेतरी थांबला गेला पाहिजे. म्हणून आज आम्ही ऐकताना आणि आपले पोलीस कमिशनर जे डिस्ट्रिक्ट साहेब आहेत त्यांना जाऊन आम्ही आज निवेदन दिले की हे जे महिलांवर अत्याचार होत आहेत त्या ठिकाणी आपण ते होऊ नये म्हणून CCTV कॅमेरे बसवण्यात यावे, त्याचप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी आणि महिलांसाठी वेगळे प्रत्येक कोविड सेंटरमध्ये वॉर्ड असायला पाहिजे आणि त्या वॉर्डमध्ये महिला कर्मचारी असायला पाहिजे. तसेच पोलीस कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी 24 तास गस्त केलं गेलं पाहिजे. अशा सर्व सूचना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून आयुक्तांना आणि DCP साहेबांना दिलेल्या आहेत आणि त्यांनी याची दखल घ्यावी आणि ह्या ज्या काही घटना घडत आहेत त्या घडू नये आणि आपले हे जे काही महाराष्ट्राचे सरकार आहे ते महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कुठेतरी निष्काळजीपणा त्यांच्यामध्ये दिसून येतो आणि तो निष्काळजीपणा दूर व्हावा त्यासाठी आज आम्ही सर्व आमच्या उमाताई खापरे ज्या महिला प्रदेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या ठिकाणी हे निवेदन देऊन आम्ही या सरकारचा निषेध करत आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र. आज आमच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस एक वेगळं आगळंवेगळं आंदोलन आम्ही करत आहोत, ते म्हणजे आयुक्त आणि DCP साहेबांना एक निवेदन देत आहोत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष इथे चित्राताई वाघ यासुद्धा येऊन गेल्या आणि त्यासाठी आम्ही पाहणी केली होती, कारण पूर्ण महाराष्ट्राभर काही अत्याचार आणि अन्याय जो महिलांवर होतो आहे त्याच्या संदर्भात बऱ्याच बातम्या आपण ऐकतो आणि त्यासाठी आम्ही आधी पाहणी केली की महिलांच्या सुरक्षिततेसाठी इथे काही केलेलं आहे का, मग ते काही दिसलं नाही. आणि उमाताईंनी मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा आधी पत्र दिलं होतं निवेदनातनं स्वतः की तुम्ही याच्यावर लक्ष घाला, पण ते जेव्हा त्याच्यावर काहीही कारवाई झाली नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा हा एक बुलंद आवाज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अंतर्गत घेण्यात येत आहे आणि एक निवेदन आज आमच्या जिल्ह्याच्या रेखाताई चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना आणि DCP साहेबांना एक पत्र निवेदनात आम्ही दिलं आहे आणि जर याच्यावर कारवाई नाही झाली, आत्तापर्यंत ही चांगली गोष्ट आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये अशी एकही घटना घडली नाही, पण ती पुढे होऊ नये यासाठी आपण आधीच काळजी करायला पाहिजे महिला सुरक्षिततेसाठी. आणि जर याच्यावर लक्ष घातलं नाही सरकारने आघाडी सरकारने तर याच्या पुढे आम्ही आंदोलन करणार असा जाहीर इशारा आमच्या उमाताई कापरे यांनी दिलेला आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज आम्ही कल्याण जिल्ह्याच्या वतीने आणि रेखाताई चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज हे निवेदन इथे दिलेलं आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. तर ह्या होत्या इंडियन TV न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता 9320420420. तर ह्या होत्या इंडियन TV न्यूज. पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.